शहरच्या नगरसेवकाचे नगरपालिकेसमोर कचरा आंदोलन. एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र आज या नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहेत. आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सभेच्या कक्षासमोर प्रहार पक्षाचे नगरसेवक नितीन मिर्झापुरी यांनी घंटागाडी चालवित कचरा आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र यवतमाळ शहरात या अभियानाचा कुठलाच ठाव ठिकाणा दिसून येत नाही. शहरात कुठेही फेरफटका मारा, कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे हे आढळून येतात. या पालिकेवर भाजपची सत्ता असून स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी केला आहे. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत 6 महिन्यापूर्वी प्रत्येक प्रभागात 2 ॲपे वाहन कचरा उचलण्यासाठी आणल्या. अशा एकूण 68 गाड्या असून सुद्धा 6 महिन्यापासून या धुळखात पडून आहेत. केवळ दिखावा म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर या घंटागाड्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून या गाड्या नगरपालिकेच्या वाहन तळामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून असल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला. घंटागाड्या म्हणून खरेदी करण्यात आलेली वाहने याची निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीची झाली आहे. केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी ही वाहने खरेदी केल्याचा आरोपही नितीन मिर्झापुरे यांच्याकडून करण्यात आला. जनतेला सेवा न देता केवळ पालिकेकडून राजकारण केले जात आहे, त्यामुळे तातडीने प्रत्येक प्रभागात कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपालिकेने करावी, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन प्रहारच्या वतीने करण्यात येईल, असा इशाराही प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी दिला आहे. नगर परिषदेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून कोणत्याच प्रकारच्या प्रभागात असो किंवा ग्रामीण भागात असो किंवा शहरा भागात असो, कोणत्याच प्रकारचे कचरा संकलन असो की नाल्या सफाईचं काम असो, अजूनपर्यंत एरियामध्ये झालेलं नाही आहे. आणि या नगर परिषदेने गेल्या 6 महिन्यापासून या घंटागाड्या, ॲपे जो घंटागाड्या, याच्याची प्रक्रिया अर्धवट प्रक्रिया केली आणि गाड्या आणून ठेवल्या आणि त्याचं राजकारण करण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर यांनी त्याचं उद्घाटन केलं. पण प्रक्रिया कोणत्याच प्रकारची नाही, निविदा प्रक्रिया चुकीची झाली आणि सगळ्याच प्रक्रिया चुकीच्या करून यांनी ते घंटागाड्या फक्त उद्घाटन करून इथं ठेवून दिलेल्या नगर परिषद शोभेच्या वस्तू आहेत. त्यामुळं आमच्या म्हणजे नगरसेवक या नात्यानं मी यांचा निषेध करण्याकरिता नगर परिषद समोर कचरा संकलन करून इथे आणलेला आहे.